सरकारचे बुद्धी आमदार टिकवण्यापुरतीच विजय वडेट्टीवार। वाटलं होतं कळवा घटनेकडून सरकार बोध घेईल, मात्र त्यांची बुद्धी आमदार टिकवण्यासाठी तेवढ्यापुरतीच आहे। तो अहवाल का उघड करत नाही, त्यात नेमकं काय आहे ते माहीत झाल्यावर बोलेन। डीनला शौचालय साफ करायला लावलं त्याचा मी निषेध करतो, कारवाई झाली ती योग्य आहे। सफाईच्या जागा भरल्या जात नाहीत मग डीन सफाई करणार का? ससून रुग्णालयात जर गुन्हेगारी प्रवृत्तीचा अड्डा बनत असेल तर गंभीर आहे, माहिती मिळाली तर कारवाईची मागणी करेल। या राज्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं जमत नाही, कोणी मास म्हणतो कोणी सुपर मास म्हणतो, ज्याला कमी मिळाले की तो आजारी पडतो। वर्षभर झालं तरी आता पालकमंत्री जाहीर झाले, त्यात ही अजून दोन जिल्हे बाकी आहेत। आमच्या आघाडीमध्ये फूट टाकू नका, आम्ही प्रमाणपत्र प्रकरणावर पडदा टाकलाय, आता आरक्षणासाठी आंदोलन करून उपयोग नाही असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केलेला आहे। कोटी रुपये मेडिसिनसाठी शासनाने दिले, डीपीटीसीचे मागच्या वर्षीचे 2.5 कोटी रुपये मिळाले, पण बघा इथे पालकमंत्र्यांचा तुटवडा आहे, औषधींचा तुटवडा आहे, तसा आता ते भरून काढण्याचं काम झालं आहे। मला आमदार खरेदी करायला सरकारला पैसे मिळतात, परंतु औषधी खर्च खरेदी करायला पैसे मिळत नाही। अद्यापही 5 कोटी रुपये डीपीडीसीचा बजेट आहे, तो दिला गेला नाही। मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 7 महिने झाले, तो मंत्री इथले पालकमंत्री यांचा लक्ष या ठिकाणी कोण आहे पालकमंत्री संदीपान आता संदीपान बोंगरेंनी 5 कोटी रुपये इकडे देण्यासाठी त्याला काय अडचण होती? डीपीडीचे पैसे 100% मिळाले आहे, ते कशाची वाट पाहताय? कोणाची वाट पाहताय? कोण भेटावं म्हणून वाट पाहताय? खरा प्रश्न। 7 महिन्यात तुम्ही पैसे का दिले? ते जर दिले असते 5 कोटी तर मेडिसिनचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात पडला नसता। याला मंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री आणि हे सगळे मग यांनी काय करावं? तर ते महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये जे पैसे येतात जनआरोग्य, त्या पैशातून 3 कोटी रुपये खर्च केलेत, त्यामुळं बऱ्यापैकी ती परिस्थिती आता मला सावरलेली दिसलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर।